पाहुणा लग्न बस्ता काढायचा तर रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा लग्न बस्ता व आहेरासाठी प्रसिद्ध ठिकाण। लग्नाचे शालू व सूट शेरवानी भरपूर व्हरायटी मध्ये कांजीवरम बनारसी बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध होलसेल पेक्षाही कमी किमतीत। नवरदेव कलेक्शन स्वतंत्र विभाग सूट व इंडो शेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट नवरदेवासाठी खास कलेक्शन रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। आहेरासाठी जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। आहेरी साड्या शर्ट पॅन्ट जोडी टॉवेल टोपी फेटा होलसेल दरात उपलब्ध सोबतच खरेदीवर आकर्षक गिफ्ट। खासदार संजय पाटलांचा दत्तक गावांना ठेंगा। खासदार संजय पाटील यांनी खासदार झाल्यानंतर दत्तक घेतलेल्या गावांना अक्षरशः ठेंगा दाखवला आहे। कार्यकर्ते भेटले की पाठीवर थाप टाकून सोन्या राजा म्हणत कार्यकर्त्यांना खुश करणाऱ्या खासदार संजय पाटील यांनी दत्तक घेतलेल्या गावात काय काय केले किती निधी दिला व त्या गावात किती वेळा गेले याची माहिती देणारा वज्रधारीचा हा स्पेशल रिपोर्ट। 2014 या देशात केंद्राच्या सत्तेचं परिवर्तन झालं। देशात भाजपची सत्ता आली। प्रधानमंत्री पदावर नरेंद्र मोदी आले। त्यांनी अतिशय महत्वाकांक्षी आणि अतिशय चांगली योजना आदर्श संसद ग्राम योजना सुरू केली। पण या योजनेचा बोजवारा उडाल्याचं आपल्याला दिसून येतं। गेल्या 8-9 वर्षात जर आपण आढावा घेतला तर आदर्श संसद ग्राम योजना ही पूर्णपणे फोल ठरल्याचं चित्र आपल्याला आज दिसून येतं। याच योजनेतून सांगली जिल्ह्याचे खासदार संजय पाटील यांनी या जिल्ह्यातली 3 गावं दत्तक घेतली। तासगाव तालुक्यातील आरवडे खानापूर तालुक्यातील रेणावी आणि जत तालुक्यातील येळदरी अशी 3 गावं खासदार संजय पाटील यांनी संसद आदर्श ग्राम योजनेसाठी दत्तक घेतलेली होती। या तिन्ही गावांचा या 3 गावात खासदार संजय पाटील यांनी नेमकं काय विकास कामं केली ते या गावात गेले का या गावांना त्यांनी किती वेळा भेट दिली या गावांना त्यांनी निधी किती दिला या सगळ्या कामाचा आणि संसद आदर्श ग्राम योजनेचा आपण स्पेशल रिपोर्ट करणार आहोत वज्रधारी न्यूजवरती। आपण या 3 गावात नेमकं संजय पाटील यांनी काय केले याचा स्पेशल रिपोर्ट पाहूयात। संजय पाटील यांनी पहिल्यांदा खासदार झाल्यानंतर तासगाव तालुक्यातील आरवडे हे गाव आदर्श सांसद ग्राम योजनेसाठी दत्तक घेतलं। तसेच जत तालुक्यातील येळदरी हे गाव दत्तक घेतले। त्यानंतर दुसऱ्या टर्मला खानापूर तालुक्यातील रेणावी हे गाव दत्तक घेतलं। खासदार संजय पाटील यांनी मोठ्या धूमधडाक्यात ही गावं दत्तक घेतली। त्याची या गावामध्ये बॅनरबाजी झाली दिखावा झाला पण या गावांना आदर्श करण्याऐवजी खासदारांनी त्यांना ठेंगाच जास्त दाखवला। या तिन्ही गावात खासदार संजय पाटील यांच्या बाबत मोठ्या प्रमाणात नाराजी आहे। लोक समोर येऊन बोलायला घाबरत आहेत पण लोकांच्या ऑफ द कॅमेरा प्रतिक्रिया तीव्र आहेत संतापजनक आहेत। केवळ घोषणाबाजी करणारे खासदार या गावाकडे फिरकलेलेही नाहीत। तासगाव तालुक्यातील आरवडे या गावात त्यांनी थोडाफार निधी दिला आहे बाकी इतर आलेली कामेही त्यांनी निधी दिल्याच्या यादीत टाकल्याचा आरोप केला जात आहे। तासगावात भिवगड हा हायवेच्या कामाचा उल्लेखही ते करतात। आम्ही मंजूर करून आणलेली कामेही ती आम्ही केली म्हणून सांगत असल्याचा आरोप आरवडेचे युवा नेते युवराज पाटील यांनी केला आहे। आपण तासगाव तालुक्यातील आरोडे गावच्या हद्दीत आहोत। जे गाव विद्यमान खासदार संजय पाटील यांनी 2014 साली पहिल्यांदा खासदार झाल्या संसद ग्राम म्हणून हे गाव दत्तक घेतलेलं होतं। त्यांनी संसद ग्राम म्हणून दत्तक घेतल्यानंतर त्या 5 वर्षात आणि त्यानंतरच्या 4 वर्षात या गावात फारसं समाधानकारक काम केलं नसल्याची माहिती इथल्या ग्रामस्थांनी दिली। मागच्या 5 वर्षात त्यांना फारसा निधी या गावाला देता आला नाही पहिल्या टर्ममध्ये। आत्ताच्या नवीन टर्ममध्ये तर काहीच न दिल्याचा आरोप इथल्या ग्रामस्थांनी केलेला आहे। खासदार संजय पाटलांनी जिल्ह्यातील 3 गावं दत्तक घेतली। ही गावात इथं ज्या पद्धतीने त्यांनी निधी दिला आहे व ज्या पद्धतीने काम केले अशीच अवस्था इतर 2 गावातसुद्धा असल्याची माहिती आहे। रेणावी हे गाव दत्तक घेऊन 4 वर्ष होत आली। गेल्या 4 वर्षात या साहेबांनी रेणावीला एकही रुपया
ट्रस्टचा निधी दिलेला नाहीये। त्यांच्या खासदारकीच्या पहिल्या टर्म मध्ये टाकीचे लिकेज काढण्यासाठी 2 लाख व एका रस्त्याच्या कामासाठी 5 लाख निधी दिला होता, पण गाव दत्तक घेतल्यानंतर त्यांनी एकही रुपया या गावाला दिला नाही। ते रेवणसिद्धला येतात, पण दत्तक घेतलेल्या गावाला आदर्श करण्यासाठी काय करावं लागेल यासाठी एखादी बैठक लावायलाही ते ग्रामपंचायतीत जात नाही। याबाबत रेणावीचे सरपंच उपसरपंच वज्रधारशी बोलताना काय म्हणाले ते पाहूया। नाव किमताज अजमुद्दीन शिकलगायर आहे, मी रेणावी गावची सरपंच आहे। मला निवडून 2 वर्ष झाले। मला मी निवडून आल्यापासून काकांनी आमची गाठसुद्धा घेतलेली नाही, आणि आमदार फंडातून त्यांनी खासदार फंडातून त्यांनी अजून आम्हाला काहीसुद्धा निधी मिळाला नाही। आणि आम्हा सगळ्यांना वाटतं की सगळ्या सदस्यांना वाटतं की त्यांनी गावातून सगळे रस्ते पूर्ण करावेत राहिलेले, हे अशी आमची अपेक्षा आहे। मी रेणावी गावचा उपसरपंच आहे। 2 वर्षापूर्वी आमच्या गावचं ग्रामपंचायत इलेक्शन झालं, त्याच्या अगोदर मी 5 वर्ष ते मी उपसरपंच होतो, आताही आहे। 4 वर्षापूर्वी संजय काकाने आमचं गाव दत्तक घेतलं, तर 4 वर्षात एकही काम झालेलं नाही, कुठले काम झालेलं नाही। त्याच्या अगोदर एक 5 लाख रुपये आलं होतं रस्त्यासाठी, पण आणि देवासाठी एक माझ्या अंदाजाने 2 लाख रुपये आले होते रेवणशीत मंदिरासाठी। त्यानंतर 1 रुपयाचा निधी काय आला नाही, आणि दत्तक घेऊन काही काम झालेलं नाही। त्या 2 लाखच तर काम झालं का? हो, टाकीचं लिकेज तेवढं काढलं, लिकेज काढलं टाकीच, आणि 5 लाखाचा रस्ता झाला। एक 5 लाखाचा रस्ता झाला ती अगोदर, म्हणजे दत्तक घ्यायच्या अगोदर ते लिकेज काढायचे पैसे आणि रस्त्याचे पैसे हे दत्तक घ्यायच्या आधीचे आहे? आधीचे दत्तक घेतल्यापासून नाही काही काम झालं, 1 रुपया आले नाही। आले किती वेळा? रेणावी गावाला भेट द्यायला किती वेळा? नाही, रेवणशीताला येतात प्रत्येक 15 दिवसाला, 10 दिवसाला। देवाला म्हणून नाही, भक्त म्हणून नाही, खासदार म्हणून दत्तक घेतलेल्या गावाला भेट द्यायला किती वेळा? नाही नाही, कधी सुद्धा नाही। जशी रेणावीची स्थिती आहे अगदी तशीच जत तालुक्यातील येळदरी या गावाची स्थिती आहे। तिथेही खासदारांच्या कर्तृत्वाचा मोठा उजेड पडला आहे। पहिल्या टर्म मध्ये 10 लाखाचा दिलेला निधी वगळता पुन्हा त्यांच्या पदरात काहीच पडलं नाही। साहेब गेल्या 4 वर्षात सदर गावात फिरकले नसल्याचंही तेथील सरपंच व नागरिकांनी सांगितले। आदर्श सांसद ग्राम योजनेतून ग्रामीण भागातील गावे खासदारांनी दत्तक घेऊन त्यांचा विकास करण्याची महत्वाकांक्षी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली। ही योजना जाहीर केल्यानंतर जून 2016 खासदार संजय काका पाटील यांनी जत तालुक्यातील येळदरी हे गाव दत्तक घेतले। वज्रधारीच्या माध्यमातून आम्ही येळदरी या गावामध्ये भेट दिली व तेथील लोकांना काही प्रश्न विचारले असता त्यांनी असे सांगितले की खासदार संजय काका पाटील हे दत्तक घेतल्यापासून गावाकडे एकदासुद्धा फिरकले नाही। तसेच त्यांनी त्यांच्या माध्यमातून त्यांच्या फंडातून विशेष निधी देखील गावास दिला नाही, यामुळे तेथील लोक त्यांच्यावरती खूप नाराज असल्याचे तेथील नागरिकांकडून समजते। खासदार संजय पाटील यांनी धूमधडाक्यात गावं दत्तक घेतली पण काम केलेच नाही। अतिशय चांगली व महत्वाकांक्षी असलेली आदर्श सांसद ग्राम योजना पूर्णपणे फेल गेल्याचं दिसून येत आहे। ही योजना प्रत्यक्षात राबवली असती खासदार संजय पाटील यांनी प्रामाणिकपणे या योजनेवर काम केले असते तर नक्कीच या गावाचा चेहरा मोहरा बदलला असता, हे मात्र नक्की। संजय पाटील यांच्या 2ऱ्या टर्मचा कालावधीही आता संपुष्टात येऊ लागलाय। उरलेल्या कालावधीत तरी खासदार महाशयांनी या गावांना निधी द्यावा, या गावांना आदर्श करावायचं लांब राहिले, किमान त्यांचे काही प्रश्न तरी मार्गी लावावेत इतकी माफक अपेक्षा लोकांनी व्यक्त केली आहे। विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेज टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते।
तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाईल्सचे भव्य दालन मयूर टाईल्स. आमचा पत्ता कराड रोड विटा.